मुला पाणी दे. त्या मुलीने मुण्याला कसं काय पसंत केलं? राहू दे, या आजकालच्या मुली ना खरंच ना अक्कला नसतात. त्यांना वयाचं भान नाही, कुणाचं लग्न झालंय नाही झालंय काय विचारच करायचं नाही. समीर भाऊजीना काय वाटलं असेल ना काही कळतच नाही. बघ ना, समीरला किती वाईट वाटलं असेल. मी नाही म्हटलं तरी तो माझ्याच भयाचा आहे ना, एकत्रच वाढलो आम्ही तरी बिचारा. म्हणजे तुला काय मुण्या, किती वेळ ते शर्ट घालून आहेस तू? अरे मळलाय तो दिवसभर घातलायस तू. समीर भाऊजीने सुद्धा देऊन आला होतास की नाही? मग तू जा, काढ जाते शर्ट, जा जा. अरे काय हालत करून घेतली तू स्वतःची? अरे टेन्शन कशाला घेतो, आपण दुसरी मुलगी बघू ना. हा दुसरी पोरगी बघू ना आपण. पण आम्ही ऐकले ते खरे खरे, पोरगी म्हणे मोनीला प्रपोज करून गेले. नाही अरे प्रपोज असं नाही केलं तिने, तिला फक्त मोहनशी लग्न करायचं होतं असं म्हणाली. घ्या समय, आता असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय जाणार मोठं तुझे ना. पण नुसताच दूर झालाय राव, आख्या चाळीत खबर पसरली ती पोरगी मोहनला. सम्या काय रे तुझी अवस्था? ती मला सांग, तू असं काय केलंस की त्या मुलीने तुझ्याऐवजी मोहनला पसंत केलं? हे सगळं ना या शर्टामुळे झालंय. अरे टोचत होतो मला सारखं काहीतरी. काय सम्या जरा कंट्रोल नाही करता आलं, लगेच चरट काढलं टोचायला लागलं म्हणतो. सम्या ही कितवी मुलगी होती? सेंचुरी मारली असेल यानं. समीर सर कुठं आहे ती मुलगी? नाही मी हकलून दिली तिला, स्पष्टपणे नकार दिला. म्हटलं अशा मुलीशी मला लग्नच करायचं नाहीये. मग आता काय करणार? आता 121 आता फक्त एकच मुलगी माझी बायको होऊ शकते. बरं झालं गेली ती, मालकांवर डोळा ठेवते. सम्यार गेली. पण मला काय वाटतं माहितीये का सम्या, तू आयुष्यभर ब्रह्मचारीच राहणार आहे. अरे तुमच्यासारखे मित्र असल्यावर काय होणार? आम्ही काय केलं आता? अरे तुम्हीच केलं. हा तुमच्यामुळेच गप्पापणे तो मोहनने दिलेला शर्ट घातला असता तर हे सगळं झालंच नसतं. मोठे आले मित्र. खबरदार यापुढे हा शर्ट घालशील तर. शोभा हा तुझा आवडता शर्ट आहे ना? हो पण आता मीच सांगते ना, हा शर्ट पुन्हा घालायचा नाही, कळलं? बर. अरे काय रे? काय मगाशी काय म्हणालास तू? काय तुझं आणि समीर भाऊजींचं वय सेम आहे. हा म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला काय नाही. नाही काय म्हणायचंय काय तुला? हा खोटं बोलतोय मास्टरड्या. आता पक्का संशय त्या मुलीचं आणि ह्याचं काहीतरी लपडं असणार. हो काय उगाच नाही मास्टरड्या उशिरा आलाय. अहो सासूबाई असं काही नाहीये हो. शोभे या दोघांचा काहीतरी डाव असणार, म्हणूनच त्या मुलीनं याला पसंत केला. मास्टरड्याला कोण पसंत करणार? शोभा अगं त्या मुलीला मी ओळखत सुद्धा नाही. तू का पवायस रे? शोभा जेवायला वाढू का? आणि तुम्ही पण इथे आता जेवून जा. आज शोभा तरी स्वतःच्या हाताने जेवण बनवले. गरम करून वाढायला गे. दुर्बुद्धी सुचली नाही याच्यासाठी जेवण बनवलं. चल वाढायला गे. थंडी वाढायलाच दे त्यात. थँक्यू. काय करत असेल? रडत बसला असेल घरात. ए मोन्या मोन्या विमुदन. अरे मोन्या बघ कसला खुश दिसतोय. अरे राहुल्या आता तूच मला सांग, तुला जर का आता दुसऱ्या कुठल्या मुलीने लग्नासाठी मागणी घातली तर तू खुश नाही का दिसणार? ते तर आहेच ना. पण शोभा वहिनी मी नुसता झूर केला असेल, जागेवर ठेवलं नसेल घरात. समीर समीर ऐक ना. समीर ऐक ऐक. अरे
सॉरी समीर, पण हे सगळं त्या लकी शर्टामुळे झालं. म्हणून मुद्दामून तो शर्ट मी तुला दिला होता, पण तू भानूबरोबर परत पाठवून दिलास. नको रे वाईट वाटून घेऊस, आपण तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघू. ऐक ना सम, मी तुला काही कपडे देते, तिला नेऊन दे. प्लास्टिक बंदी झाल्यापासून ना घरात डब्बेच कमी पडत आहेत ग. कुठे सामान ठेवायचं काही कळतच नाहीये. हा थांब, देते कपडे. कपडे आणि स्टीलचा डबाच घे. हा डबा नीट बघून घे, जा. वय काय कपडे? ए ले लो चम्मच. अग ओ नाही, ओ बडा चम्मच दे ना. नाही नाही, ओ नाही मिल सकता. का नाही मिल सकता? अग एक छोटा चम्मच आहे ना, टोप के नीचे पडता है, फिर हाथ डाल के निकालना पड़ता है ना. वो बड़ा दे देना छोटा. नाही नाही, ए मावशी दे की तो मोठा चमचा. देते ना ताई, घ्या. आणि हे घ्या कपडे, आणि मला एक मस्त डबा द्या. काय ग हे टवळे, तुला मराठी बोलता येत ना? मग एवढा हिंदीत का बोलत होती माझ्या बरोबर? अहो पर तुम्ही हिंदी मध्ये बोलत होता माझ्याशी, मग मी बी हिंदी मध्येच बोलली की तुमच्याशी. तुला काय झालं दात काढायला? हा घ्या डबा, एवढा छोटा डबा. अपुर याच्यापेक्षा मोठा डबा नाही ना माझ्याकडं. मग आणखी काहीतरी दे. आणखी काय देऊ? हे नाही, हे नको. अजून काहीतरी दे मला. मला कप दे. पण त्यासाठी आणखी कपडे द्यावे लागतील की? आणखी कशाला, एवढे कपडे दिले की म्या. हा डबा आणि कप हे दोन्ही घेऊन जाते म्या. माझं कामच आहे ते. बोला काय काय हवंय तू मस्ती? काय काय म्हणजे आता हे बघा, ही माझ्याकडे ही कापड आहेत. मला सांग, हा बघा ही आहेत. मला सांगा कुठली भांडी मिळतील याच्यावर. हे ताट घे. एकच एकच ताट? मावशी तुम्हाला काय वाटलं? मला काही माहित नाही, मी बघितलं नाही तुम्हाला. तुम्ही मग अशी भानूला स्टीलचा डबा आणि स्टीलचा मग दिला. मग तुम्हाला काय हवंय? घ्या की. हा काय काय किसली नाही. एक काम करे, ताटली ताटली तो चमच नाही. थांबा, मी माझ्याकडे तांब्या तांब्या पण नाही. काय लावलंय तुम्ही? हा का धंद्याची खोटी करताय? हा ठेवा. काय काय करते तू? राहुल बघ ना, मी तुझे कपडे देऊन भांडी घेते. नुसताच दूर करते. कशाल देते तू हे कपडे? अरे असं कसं? असं कसं? माझे आवडते कपडे ते. माझे ना आवडतेत ना. ओ ताई हे घ्या, आणि ह्याच्या बदल्यात मला कमंडलू द्या. काय द्या? कमंडलू संन्यास घेतो. काहीच उरलं नाहीये माझ्या आयुष्यात. ओ साहेब, म्हणजे कमांडूल वगैरे काही ठेवत नाही मी. दुसरं काय हवं तर घ्या तुम्ही. संन्यास, आता फक्त संन्यास पाहिजे मला. सम्या सम्या गप गप, कशाला टेन्शन घेतो तू? होईल ना यार तुझं लग्न आज उद्या, 10-15 वर्षांनी. 50 एक होईल लग्न. ओ मावशी,
हे कपडे घ्या आणि मला स्टीलचे डंबेल्स द्या, डंबेल्स. अहो साहेब, काय चाललंय काय तुमचं? हा अहो, का उगाच धंद्याची खोटी करताय तुम्ही? घ्या, निघू दे मला. हा तुमचे मला ते कमंडलो द्या ना. समीर भाऊजी, तुम्ही संन्यास वगैरे कशाला घेता? माझे गावाकडच्या मावस मावशीच्या जावेच्या मैत्रिणीची मुलगी आहे, तिच्याशी बोलू ना तुमच्या लग्नाचं. बोलू ना, तुला राग आला होता ना आजी? जा ना घरी. ठीक आहे, जाते. जावेच्या बिव्याच्या तू संन्यास घेणार असेल तर एक काम कर ना, मला तुझं घर दे ना, मला तिथे जिम खोलायची. अरे हे बेस्ट आहे. हे बघ, असं पण त्या घरात तुझा एक पण बिझनेस चालला नाही, त्याला जिम उघडू दे ना. तुझं नशीब कुठं मोहण्यासारखं आहे, त्याला उघडू दे जिम. चल नक्की द्या. मोहन म्हणाला हे सगळं लकी शॉट मुळे झालंय. त्याच्या मोहन कडून त्याचा लकी शॉट मागून घेतो. हो मी घेणार आहे. मोन्या, चहा कर. हो बनवतो. मालक, मी बनवते, तुम्ही हात पाय धुवून घ्या. हो राहू दे, मी करतो. शोभा, चहा खाली देव. ठेव तिथेच. मालक. हो, तुम्हाला किती वेळा सांगितलं असं घरात जादू करून नवीन गोष्टी आणत जाऊ नका म्हणून. मालक, मी जादू नाही केली. भांडीवालीला जुने कपडे देऊन तिच्याकडनं हा कप घेतलाय. आजपासून ना तुम्ही कपातनं चहा प्या. बरं. अरे वा, चहा चाललाय. ए, मला पण चालेल. काय काम होत समीर? अरे हो, अरे मला तो तुझा आहे ना लकी शर्ट पाहिजे उद्यासाठी. काय आहे ना, मी नवीन बिझनेस सुरू करायचा विचार करतोय. बघूया आता या तुझ्या लकी शर्टने तरी काय होतं का. शोभा, कुठे ठेवलाय तो शर्ट? तो शर्ट तो दिला मी भांडीवालीला. 15 वर्ष जुना शर्ट आहे, किती वापरणार आहेस? काय यार मोहिना, तू पण जाऊ दे, मी माझं बघीन काय ते. अरे पण समीर, मालक सॉरी, मला माहित नव्हतं की तो तुमचा आवडीचा शर्ट आहे. ते शर्टाच्या माझ्या खूप आठवणी आहेत. माहिती आहे मला, तुम्ही शोभताईना त्या शर्टामध्ये बघायला गेला होता ना. हो, आणि नुसतं एवढंच नाही, म्हणजे एकदा मी ना तो शर्ट घालून शोभा बरोबर चौपाटीवर फिरायला गेलो होतो, आणि परत येताना
नंतर खूप दिवस मी तो शर्ट तसाच लपवून ठेवला होता आमच्या प्रेमाची आठवण म्हणून. शोभाने एक दिवस नकळत माझ्या हात तो शर्ट धुवून टाकला, पण त्या दिवशीपासूनच मला वाटतं तो शर्ट माझ्यासाठी लकी झाला. शोभा कशी काय विसरली? मालक, मी तुम्हाला असं उदास नाही बघू शकत. थांबा, मी तुमच्यासाठी ना तसाच एक शर्ट आणते. हो, नको नको. तशाच शर्टला त्या शर्टची सर नाही येणार. मालक, मालकांसाठी एवढा महत्वाचा शर्ट हा येतो. आता काय बी झालं ना तरी मी आता शर्ट आणणारच. ए मावशी. ताई तुम्ही इकडं? वय मावशी, मी असं काही तुला कपडे दिले होते ना त्यातला मला एक शर्ट हवाय, त्या बदल्यात तुला तुझी भांडी परत हवी असतील ना तर हे घे. पर मी एक कप पण दिला होता. ठीक आहे. पण ताई, म्हणजे आमचं कसं आहे, कपडे घेऊन भांडी द्यायचं काम आहे आमचं. म्हणजे आता ही भांडी परत घेऊन मी तरी काय करू? मला पण माझा धंदा करायचा ना. घ्या घ्या. आहे आज तरी एखादं चांगलं शर्ट घेऊन ये ना, उद्या मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. मावशी, आमच्या मालकांचा शर्ट तुझ्या मुलाला नाही होणार. तुझ्या मुलाला इंटरव्ह्यूला जायचंय ना, म्हणून तुला शर्ट हवाय ना. घे घे कपडे, नवे कोरे आहेत. अगं आपल्याला चालतात जुने कपडे, पण तुझा मुलगा मोठ्या ऑफिसात जाणार ना, मग त्याला नवीन कपडे नको का? साहेब वाटला पाहिजे ना तो. ताई, खूप उपकार झाले हो तुमचे माझ्यावर. इतक्या वर्षात लेखानी नवा कपडा सुद्धा अंगाला लावला नव्हता. घेऊन जा सगळे कपडे तुमचे. नाही, मला समजे कपडे नकोयत, मला फक्त तो शर्ट हवाय. हो, थांबा देते हा. तो शर्ट हवाय. घ्या हे, घ्या तुमचे कपडे. मोन्या, अंगावरची चादर कुठे आहे? ताई, मी कपाटात ठेवली. मालक, आण टाका. मालक तिथंच आहे. तुमच्यासाठी इतकी महत्वाची असलेली गोष्ट मी कशी जाऊ दे?